जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुमकर, आपले शहर, आपल्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काही जण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोधही करत आहेत। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही असे म्हटले होते। त्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत विखे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे म्हटले। त्यानंतर दुसरीकडे कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे। तारक यांना काळे फासतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगळे सोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे। जरांगे यांच्या मागणीवर सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले। दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी करत लक्ष्मण हके यांनी उपोषण सुरू केले होते। आता दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतलं आहे, पण या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचे दिसून येत आहे। कारण जरांगे यांच्या उपोषणास विरोध केला त्यामुळे त्यांच्या जुन्या सहकार्याला तोंडाला काळं फासण्यात आलं आहे। यावेळी डॉक्टर रमेश तारक ज्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं ते डॉक्टर रमेश तारक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आंतरवली सराठीमध्ये उपोषण होऊ नये अशा पद्धतीचा विरोध करणारे पत्र मी 2 महिन्यांपूर्वी दिले होते। 2 महिन्यांनी ही घटना घडली आहे। आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले, तसेच वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हटले, पण त्यांना माझा वाढदिवस आज नाही असे सांगितल्यानंतरही त्यांनी माझा सत्कार केला, त्यानंतर चेहऱ्याला काळं फासलं आहे, यामागे कोण आहे याची सखोल चौकशी हवी अशी मागणी डॉक्टर तारक यांनी केली आहे। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर, आपल्या बातम्या।